तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली आहे. नांदेडच्या येळगावकर भाऊराव सहकारी साखर कारखाना इथे गणपतीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर दरवर्षी अशोक चव्हाण नांदेडच्या घरी बाप्पा त्यांच्या बसत असतो, मात्र यंदा चव्हाणांनी कारखान्यावर बाप्पाची स्थापना केली आहे. चव्हाण यांनी गणराया चरणी यावेळी कोरोनाचं संकट दूर होऊ दे आणि बळीराजालाच नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याची शक्ती दे अशी विनंती केली आहे. ओम प्रतिष्ठ, ओम प्रतिष्ठ, ओम प्रतिष्ठ, प्रतिष्ठापनार्थे प्राण प्रतिष्ठापूर्वक जय. दरवर्षी माझ्या घरी गणपती बसवतो, पण यंदा नांदेडमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, पाऊस झाला आणि म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून मी कालपासूनच नांदेडमध्ये आहे. या ठिकाणी गणपतीचं पूजा करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे गणराया चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातली एक तर कोरोनाचं विघ्न कायमस्वरूपी या देशामधून जगातून नष्ट व्हावं.